वणी नाशिक रस्त्यावर अपघात, 16 जखमी। वणी नाशिक रस्त्यावर हॉटेल साकी समोर छोटा हत्ती हा टेम्पो पलटी झाल्याने टेम्पोतील 8 जण जखमी झाले। दिंडोरी तालुक्यातील वलखेड काही भाविक वणी येथे नवस फेडण्यासाठी आले होते, तो कार्यक्रम आटपून घरी परतत असताना हा अपघात झाला। यात जखमी झाले यात बाबू जगन्नाथ जाधव, मंदाबाई गायकवाड, वय 43 सुमन बोंबले, वय 30 यमुना अंबादास धुळे, वय 50 दीक्षा रामदास लिलके, वय 14 कमल चव्हाण, वय 52 तनुजा गायकवाड, वय 18 अनिता वासले, वय 40 संगीता वाघमारे, वय 19 दीक्षा वाटाणे, वय 12 दहू गायकवाड, 65 निकिता टांगरे, 16 आकांक्षा चव्हाण, 20 वंदना चव्हाण, 40 या सर्व जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। वणीतल्या काही पॅसेंजरी काही कारणानिमित्त इथे आले होते देवीच्या मंदिराकडे, तर एक छोटा हत्ती आला तिथून आणि त्या गाडीत बसून पुढील वलखेड आणि करंजोन या परिसरात तिथे होते। तर ते वणीतून एक 5-10 मिनिटाच्या अंतरावर गेल्या असता त्या गाडीने पलटी घेतली, छोटा हत्ती होता, तर ती पलटी झाल्यानंतर त्याच्यात एक 15-20 आसपास काही प्रवासी होते। तर त्याच्यात आम्हाला त्या मिनिटाला काही वयाने मला फोन आला, तर फोन आल्यानंतर आम्ही तिथली ॲम्ब्युलन्स घेऊन त्याचा स्थानिक तिथे जाऊन आणि तिथल्या पेशंटला घेऊन वणी आर एसमध्ये आम्ही घेऊन आलो। आणि मग त्याच्यातले 3-4 जणांना हेड इंजुरी आहे, एकाच फ्रॅक्चर आहे, बाकी किरकोळ जखमा त्यांना झालेल्या आहे। या अपघाताची माहिती कळताच वणी ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य विजय बर्डे, त्यांचे सहकारी घटनास्थळी जात जखमीस वणी ग्रामीण रुग्णालयात आणले। तसेच वणी पोलीसही तातडीने अपघातस्थळावर पोहोचले। अपघातामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती, ती सुरळीत करण्यात आली। वणी पोलीस तपास करीत आहे। एनसीएनसाठी प्रतिनिधी अनिल गांगुर्डे, वणी।